आपल्यामध्ये उपस्थित आहेत रुपेजी शेळके आणि हर्षल देवळीकर. दोन्ही मान्यवरांना मी विनंती करतो आमच्या टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. अनिल मामा शेलार आणि हरुण शेठ या हरुण शेठ या दोन्ही मान्यवरांना आम्ही विनंती करतो आहे आपण मंचावरती येऊन स्थानापन व्हायचं आहे. दोन्ही संघांना शुभेच्छा दिलेल्या आहेत आपण पाहू शकता मान्यवरांकडून. मी नाणं सुपूर्त करतो आहे. नाणं आता मात्र दोन्ही संघांकरता जुनं झालेलं आहे. HCC बोरपाडा आणि जनमान बोरपाडा. जनमान बोरपाडा असा कॉल बोंबेपाडा संघाचा पण HCC बोरपाडा आलेला आहे. अनगाव संघाने नाणेफेक जिंकले. त्वरित आपण मॅचला सुरुवात करतोय. नाणेफेक जिंकून कोणता निर्णय स्वीकारलाय? गोलंदाजी. ऑल द बेस्ट. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा असतील. मान्यवरांना विनंती करतोय आपण त्वरित मंचावरती आसनस्थ व्हायचं आहे. जास्त वेळ न घेता आपण त्वरित सामन्याला सुरुवात करतोय. आणि लक्षात घ्या दोन्ही टीम्सने टीमच्या कॅप्टनने 20 मिनिटांचा अवधी सेट केलेला आहे. 20 मिनिटांमध्ये तुम्हाला एक इनिंग पूर्ण करायची आहे. तर लक्षात घ्या जर वेळेच्या अवधीत षटकं पूर्ण झाली नाहीत तर एक खेळाडू तुम्हाला अतिरिक्त एक खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये तुम्हाला ठेवावा लागेल याची नोंद घ्या. शेलारगावचे समाजसेवक सन्मान्य अनिलजी भोईर आणि हरू शेठ बोंबेपाडा गावचे समाजसेवक. मी दोन्ही मान्यवरांना विनंती करतो आहे आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे. तर विनंती असेल आपण आयोजकांच्या विनंतीला मान देऊन आपण मंचावरती स्थानापन्न व्हाल हीच नम्रतेची विनंती आहे. सर्व मान्यवर पाहुण्यांचं क्रीडा रसिकांचं आणि प्रेक्षकांचं मी हार्दिक स्वागत करतोय. तर सामन्याला इथून मात्र सुरुवात होईल आणि दोन्ही संघांना ही सक्त वॉर्निंग आहे. सक्त ताकीद आहे. 15 मिनिटांमध्ये जर षटकं पूर्ण झाली नाही 3 षटकं तर चौथ्या षटकामध्ये एक खेळाडू अतिरिक्त तुम्हाला 30 यार्ड सर्कलमध्ये ठेवावा लागेल. हा महत्त्वाचा नियम आहे लक्षात घ्या. कारण की वेळ कोणासाठी थांबत नाही. कोणी कोणासाठी थांबत नाही एक महत्त्वाची बाब आहे. तर लक्षात घ्या वेळेच्या बाबतीत तुमचं सहकार्य होणं खूप गरजेचं आहे. चला सुनील स्पोर्ट बोंबेपाडा सागर बोंबे
फलंदाज पाठवायचे आहेत, वेळ दौडू नका कृपया. दरम्यान अजय सातपुते बोंबेपाडा यांचं आगमन झालेलं आहे. जर्मन चषक 2023 मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. उद्याच्या दिवसामध्ये तुमच्या समवेत समालोचन करण्याकरता सज्ज होतील सुनील पाटील, व्हॉइस ऑफ पिळंजे आणि रवी मांजरेकर सर. हे दोन समालोचक उद्या मात्र या स्पर्धेमध्ये एक नवीन आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. वळूया पुन्हा एकदा मॅचकडे. गोलंदाज तयार, बॉलिंग मार्कवरती सज्ज होईल गोलंदाज नयन. राईट आर्म ओवर द विकेटचा मारा. चेंडू द्यायचा आहे कृपया. असं म्हणतात कोणाचं तरी येणं हे तुमच्या आयुष्यात नुसतं येणं नसतं, ते काहीतरी देऊन जाणं असतं. पण हे जे प्रेम आहे, प्रेम द्या प्रेम घ्या, तर नुसतं प्रेम नाही तर मात्र या आयुष्यात तुमच्या मित्रपरिवारांचा जो गोतावळा आहे, तो तुमच्या आयुष्यामध्ये जो मित्रपरिवार तुम्ही जमवलेला आहे, जे मित्रांचं प्रेम तुम्हाला मिळतं आहे, हे मित्रप्रेम इतकं सोपं नसतं. कारण की कोण असं म्हणतात की एखादी व्यक्ती जर एखाद्यासाठी त्याग करते किंवा काही गोष्टीचं योगदान जर देते, तर मात्र निश्चितच त्याची पोचपावती म्हणून त्याचे रिटर्न्स जे आहेत, त्याची परतफेड आहे, ती त्याला कधी ना कधीतरी मिळते. आणि तीच पोचपावती जी आहे ती कोणाच्या आणि कोणाच्या माध्यमातून ही पाहायला मिळते. म्हणूनच मी नेहमीच म्हणत असतो कोणाचं तरी येणं हे कोणाचं तरी येणं नसतं, नुसतंच येणं नसतं, तर कोणाचं तरी येणं हे कोणासाठी तरी लिहून ठेवलेलं असतं. वळूया मॅचकडे. गोलंदाज तयार, इथून मात्र हा टायमर ऑन केला जातोय. गोलंदाज तयार बॉलिंग मार्कवरती. 4:41 गोलंदाज तयार. जोरदार प्रहार केलाय, चेंडू ट्रॅव्हल होईल तो काऊ कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये. धाव मिळते ती मात्र एका धावेच्या साह्याने धाव फलक पुढे सरकेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 1 या अंकावर. बोंबेपाडा संघाचं, सुनील स्पोर्ट बोंबेपाडा संघाचं अकाउंट ओपन होईल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 1 या अंकावरती. गोलंदाज तयार बॉलिंग मार्कवरती. पुढचा चेंडू हाताळण्याकरता गोलंदाज तयार. यावेळेस मात्र पिकअप शॉट, एक डब्बे अखेर. चेंडू मात्र निघून जातोय बाउंड्री लाईन च्या बाहेर. सुंदर चौकार. दरम्यान संतोषजी गुरव यांना विनंती असेल आपण मंचावरती येऊन आसनस्थ व्हायचं आहे. आयोजकांच्या वतीने सूचना आहे. आपण पाहू शकता कवाड ते अंबाडी असोसिएशनचे सन्माननीय अध्यक्ष व रुपेशजी शेळके यांचं खास बोलावणं आहे. संतोषजी गुरव आपण मंचावरती येऊन आसनस्थ व्हायचं आहे. सुंदर चौकार पाहायला मिळतोय. 4 धावा इथून मात्र अंकित केल्या जात आहेत. 4 धावांनी धावफलक पुढे सरकेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावरती 5 या अंकावर. 5 रन्स ऑन दी बोर्ड. गोलंदाज तयार बॉलिंग मार्कवरती. पुढचा चेंडू हाताळण्याकरता गोलंदाज तयार. गोलंदाज नयन याचा पुढचा चेंडू. यावेळेस मात्र अप्रतिम फटका, देखणा फटका. चेंडू मात्र ट्रॅव्हल होतोय थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक आहे. चेंडूची फेकी येईल तत्पूर्वी धावा मिळत आहेत. त्या 2 धावांनी धावफलक इथून मात्र पुढे सरकताना धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावरती. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 7 या अंकावर. सन्मान्य विष्णूजी भोईर यांच्या वतीने शुभेच्छा आलेल्या आहेत. जय संतोषी माता अनगाव या संघासाठी खूप खूप शुभेच्छा आलेल्या आहेत. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र पिकअप शॉट, पुन्हा एकदा चेंडूला पाठवलंय. निघून जाईल चेंडू बाउंड्री लाईन च्या बाहेर. धमाकेदार षटकार. धन्यवाद. या षटकाराच्या साह्याने धावफलक इथून मात्र पुढे सरकेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावरती. 13 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचते. 13 रन्स ऑन दी बोर्ड इन बिटवीन स्कोरबोर्ड.
धावसंख्येतून मात्र फलकावरती आपल्याला पाहायला मिळते. आणि निश्चितच जर आपण दरम्यान अनिलजी भोईर आणि हारू शेट यांचं आगमन झालेलं आहे, विनंती आहे आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. निर्धाव चेंडू हाताळला गेलाय, डॉट बॉल इथून मात्र पाहायला मिळेल. 13 धावा फलकावरती आहेत. यावेळेस मात्र जोरदार प्रहार केलाय, चेंडू पॉईंटच्या क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय. धाव मिळेल ती मात्र एका धावेच्या सहाय्याने 14 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचते. दरम्यान आगमन होत आहे अनिलजी भोईर, समाजसेवक शेलारवर, तसेच हारू शेठ. आपलं हार्दिक स्वागत आहे. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. जीवन जगणं सोपं नसतं, संघर्षाशिवाय कुणी मोठं होत नसतं. जोपर्यंत पडत नाही हातोड्याचे घाव दगडावरती, तोपर्यंत दगडालासुद्धा देवपण येत नसतं. उपस्थित पुनश्च एकदा सर्व मान्यवरांचं हार्दिक स्वागत आहे. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. चला वळूया आपण स्वागत आणि सन्मानाकडे. प्रतिषटकार 100 रुपयाचा पारितोषिक हारू शेट यांच्या वतीने सुनील स्पोर्ट बोंबेपाडा या संघाकरिता इथून मात्र देण्यात आलेला आहे. आणि इथून मात्र वेळेच्या बाबतीत जर आपण विचार केला तर 4 मिनिटांचा अवधी हा समाप्त झालेला आहे. ओळूया पुन्हा एकदा मॅचकडे. 14 धावा फलकावरती आहेत, 1 षटकाचा खेळ संपन्न झाला आहे. नवीन गोलंदाज हर्षल बॉलिंग मार्कवरती आपल्याला पाहायला मिळेल. दरम्यान आपल्यामध्ये मान्यवर उपस्थित आहेत एवन जोडीचे नितीन बागल यांचे पिताश्री हे चंद्रकांतजी बागल आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मी प्रमोददादा माळी ग्रामपंचायत सदस्य बोरपाडा यांना मी विनंती करेन आपण चंद्रकांतजी बागल यांचा स्वागत आणि सन्मान करावा. निश्चितच जर आपण पाहिलं तर हवा में ताश के घर नहीं बनते, रोने से बिछड़े हुए मुकद्दर नहीं बनते. दुनिया जीतने का हौसला रख मेरे दोस्त, एक जीत से कोई सिकंदर नहीं बनते. वळूया पुन्हा एकदा मॅचकडे. धावसंख्या जाऊन पोहोचले फलकावरती 15 या अंकावरती धावफलक आपण पाहतोय. एकेरी धावानी धावफलक आलता ठेवलाय. यावेळेस मात्र जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलमध्ये हवा तसा संपर्क होत नाही आहे. चेंडू मात्र निघून गेलाय, तो ठीक यष्टी रक्षकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडू. दरम्यान आपल्यामध्ये उपस्थित आहेत एवन जोडी चे हिरेन बागल यांचे पिताश्री रामदाजी बागल. मी प्रमोददादा माळी यांना विनंती करेन आपण त्यांचा स्वागत आणि सन्मान करायचा आहे. विचार हेतूकडे नेतो, हेतू कृतीकडे नेते आणि कृतीमुळे सवय लागते. आणि निश्चितच ज्यांच्या चांगल्या सवयीमुळे आज इथून मात्र चांगले सुपुत्र घडलेले आहेत आणि मुलांकरिता मुलाचं मार्गदर्शन जे लाभलेलं आहे. रामदासजी बागल यांचा स्वागत आणि सन्मान केला जातो आहे. प्रमोददादा माळी ग्रामपंचायत सदस्य बोरपाडा यांचा हस्ते स्वागत आणि सन्मान केला जातो आहे रामदासजी बागल यांचा. त्याचप्रमाणे आपल्यामध्ये उपस्थित आहेत करसनजी शेळके. करसनजी शेळके आपल्यामध्ये उपस्थित आहेत, ज्यांच्या पुत्रांच्या वतीने आपण जर पाहिलं तर तृतीय क्रमांकाची जी रोख रक्कम आपल्याला स्पॉन्सर करण्यात आलेली आहेत. मी निलेशजी शेलार यांना विनंती करेन आपण त्यांचा स्वागत आणि सन्मान करायचा आहे. यावेळेस मात्र चेंडू कव्हरच्या क्षेत्रामध्ये ड्राईव्ह केलाय, निघून गेला चेंडू एका धावेच्या सहाय्याने. 18 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचेल. मान्यवरांचं स्वागत आणि सन्मान केला जातोय. करसनजी शेळके यांना आपण पाहू शकता. निश्चितच जय हनुमान बोरपाडा संघाचे खंदे समर्थक आपल्याला पाहायला मिळत आहेत. निश्चितच त्यांचं प्रेम या मंडळावरती अबाधित आणि कायम आहे. षटक क्रमांक 2 खेळ संपन्न झालाय, धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती आपण पाहू शकतो 18 या अंकावरती. दरम्यान हर्षलजी देवळीकर आपल्यामध्ये उपस्थित आहेत, त्यांचा स्वागत आणि सन्मान केला जाईल. मी विनंती करतोय
आपला उपसरपंच युवा नेतृत्व ललित शेळके यांना मी विनंती करेन. हर्षल देवळीकर यांचा पण स्वागत आणि सन्मान करायचा आहे. गोलंदाज तयार, बॉलिंग मार्क वरती सज्ज होईल. मना मनाचा मेळ जुळावा, द्वेषाचा लवलेश नसावा, साधाचा प्रतिसाद मिळावा आणि वादाशी नको, फक्त संवाद असावा, फक्त संवाद असावा, असं लाडकं व्यक्तिमत्व हर्षदजी देवळीकर यांचा स्वागत आणि सन्मान केला जातोय. यू मिस आय विल डेफिनेटली हिट, दांडी गुल, फलंदाज बाद. दरम्यान जगदीशजी शेळके यांचं आगमन झालेलं आहे. जयहनुमान चषक बोरपाडा 2023 या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. विनंती असेल आपण मंचावरती येऊन आसनस्थ व्हायचं आहे. आपलं स्वागत आहे. जगदीशजी शेळके, स्वागतम, स्वागतम, सुस्वागतम. गोलंदाज तयार, बॉलिंग मार्क वरती सज्ज होईल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावरती आपण पाहू शकता, 18 या अंकावरती. गोलंदाज तयार, डावखुरे हाताचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. फलंदाज सागर बोंबे फलंदाजी करण्याकरता आलाय. चेंडूचा खेळ झाला तो आतापर्यंत एक. पुढील चेंडू इथून मात्र आउटसाइड ऑफ दी ऑफ स्टंप, इथून मात्र पाहायला मिळेल. व्हाईटचा इशारा येईल पंचांच्या माध्यमातून. धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावरती 29 या अंकावर. गोलंदाज तयार, 29 या अंकावर धाव फलक जाऊन पोहोचतील. पुढचा चेंडू सुंदर कव्हर ड्राईव्ह, इथून मात्र पाहायला मिळेल. धाव मिळते ती मात्र एक. एका धावेच्या सहाय्याने धावफलक इथून मात्र पुढे सरकेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 20 या अंकावरती. गोलंदाज तयार, बॉलिंग मार्क वरती पुढचा चेंडू हाताळण्याकरता. अप्रतिम चेंडू, इथून मात्र चेंडूला टॅप केला जात आहे. धाव मिळते ती मात्र एक. गोलंदाज आपल्या फॉलो थ्रूमध्ये येईल. तत्पूर्वी चित्ताजी चपळाई दोन फलंदाजांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. धाव मिळते ती मात्र एक. एका धावेच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचेल फलकावरती ती 21 या अंकावरती. धावफलक जाऊन पोहोचताना 21 रन्स ऑन दी बोर्ड. धावसंख्या इथून मात्र फलकावरती पाहायला मिळतात. चेंडूंचा खेळ झालाय तो आतापर्यंत आपण पाहतोय तो 3. गोलंदाज तयार, तर यावेळेस मात्र व्हाईटचा इशारा येईल पंचांच्या माध्यमातून. अवांतर धावेने धावफलक इथून मात्र पुढे सरकेल. आणि इथून मात्र जर आपण विचार केला तर 11 मिनिटांची जी अवधी आहे ती आतापर्यंत पूर्ण झालेली आहे. गोलंदाज तयार बॉलिंग मार्कवरती पुढचा चेंडू. यावेळेस मात्र पुनश्च एकदा आउटसाइड ऑफ दी ऑफ स्टंप व्हाईट चेंडू. दिशा नसेल तर मात्र दशा होते आणि त्याचंच एक प्रात्यक्षिक उदाहरण इथून मात्र पाहायला मिळते. गोलंदाज जितेन याच्या माध्यमातून, जितेन याच्याकडून मात्र खराब कामगिरी पाहायला मिळते. पण बॅकअप होणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. यावेळेस मात्र चेंडूला लेट कट केला गेलाय, बॅटची फेस ओपन केला गेलाय. चेंडू मात्र निघून गेलाय. पॉईंटच्या क्षेत्रामध्ये धावा मिळत आहेत त्या दोन धावांनी धावफलक पुढे सरकेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावरती 25 या अंकावरती.
निश्चितच या मॅचचा जर आपण विचार केला, जो संघ विजयी होईल तो मित कवाड बी या संघाशी दोन हात करण्याकरता सज्ज होईल. कोण सामोरं जातोय मित कवाड बी संघासमोर हे मात्र पाहावं लागेल. देखना अप्रतिम फटका, चेंडू मात्र निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर, धमाकेदार सुंदर चौकार. बाबतीत विचार केला तर 13 मिनिटांचा अवधी आतापर्यंत पूर्ण झालेला आहे. यावेळेस मात्र फटक्यात होतं वजन आणि धावा मिळत आहेत त्या अर्धा डझन. गुड शॉट, षटकार. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 35 या अंकावरती, 35 रन्स ऑन दी बोर्ड. 17 रन गेले आणि अशा रीतीने जर आपण पाहिलं मर्यादित वेळेच्या आतमध्ये, म्हणजे 14 मिनिटं आणि 20व्या सेकंदाला, येथून मात्र 3 षटकं पूर्ण केलेली आहेत, म्हणजे निर्धारित वेळेमध्ये इथून मात्र षटकं पूर्ण केलेली आहेत. अगदी विचार केला तर 40 सेकंदाचा थोडासा अवधी होता आणि या 40 सेकंदाच्या अवधीमध्ये इथून मात्र जर प्लस पॉईंट अनगाव संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. चला त्वरित सामन्याला सुरुवात करायची, वेळ न दवडता धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती ती 35 या अंकावरती. दरम्यान वळूया आपण स्वागत आणि सन्मानाकडे. आपल्यामध्ये उपस्थित आहेत अनिलजी भोईर, समाजसेवक शेलार, यांचा स्वागत आणि सन्मान केला जाईल. मी हेमंतजी शेळके यांना विनंती करेन आपण त्यांचा स्वागत आणि सन्मान करावा. मान्यवरांना विनंती असेल म्हणून आपण या सन्मानाचा स्वीकार करावा. मायाचे शॉल पुष्पगुच्छ देऊन इथून मात्र सन्मानित केलं जात आहे. अनिलजी भोईर यांना सन्मानित करतायत, हेमंतजी शेळके यांना आपण पाहू शकता. गोलंदाज तयार बॉलिंग मार्क वरती पुढचा चेंडू हाताळण्याकरता. यावेळेस मात्र पाहायला मिळतोय हवाई फायर, हवाई सफर, चेंडू निघून जातोय सीमारेषा बाहेर, षटकार. अरुण शेठ यांचा स्वागत आणि सन्मान केला जाईल. मी हेमंतजी शेळके यांना पुनश्च एकदा विनंती करेन आपण त्यांचा. आपण त्यांचा स्वागत आणि सन्मान करायचं आहे. अरुण शेठ यांचा स्वागत आणि सन्मान केला जातोय. मायेची शॉल पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण भेट सन्मानचिन्ह देऊन इथून मात्र अरुण शेठ यांना सन्मानित केलं जात आहे. यावेळेस मात्र जोरदार प्रहार, चेंडू मात्र निघून गेलाय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये, फलंदाज होतोय झेलबाद. स्वागत आणि सन्मानाकडे आपण वळतोय. अजय सातपुते आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मी हेमंतजी शेळके यांना पुन्हा एकदा विनंती करेन, अजय सातपुते यांचा आपण स्वागत आणि सन्मान करायचा आहे. अजय या नावातच आपण जय पाहतोय आणि नेहमीच तुमचा सामाजिक
क्षेत्रामध्ये व तुम्ही ज्या करत असलेल्या कार्यामध्ये तुमची आगेकूच पाहायला मिळावी हीच अपेक्षा आहे. आणि निश्चितच हेमंतजी शेळके यांच्या हस्ते तुमचा स्वागत आणि सन्मान केला जातो आहे. आनंद आहे सामाजिक क्षेत्रामध्ये व तसेच एक चांगल्या राज्य क्षेत्रामध्ये तुमचं जी कामगिरी आहे ती अतिशय आनंदमय वातावरणामध्ये राहील हीच मात्र आम्ही अपेक्षा बाळगतो आहे. दरम्यान जगदीशजी शेळके आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मी निलेश शेलार यांना विनंती करून आपण त्यांचा स्वागत आणि सन्मान करायचा आहे. यावेळेस मात्र पिकअप शॉट खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलमध्ये हवा तसा मात्र संपर्क आला नव्हता. चेंडू मात्र निघून गेला ठीक यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू इथून मात्र हाताळला गेलाय. दर्जेदार गोलंदाजी इथून मात्र पाहायला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचले फलकावरती ती 42 या अंकावर, 42 रन्स ऑन दी बोर्ड. यावेळेस मात्र चेंडू घरंगळत मात्र निघून गेलाय मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. नेव्हर टेक अ चान्स ऑन मिसफील्ड, पण मात्र संधी घेतली गेलेली आहे. संधीचं सोनं केलंय. धावा मिळतात त्या दोन धावांनी. इथून मात्र धावफलक पुढे सरकताना धावसंख्या जाऊन पोहोचते ती 44 या अंकावरती. जगदीशजी शेळके यांचा स्वागत आणि सन्मान केला जातोय. षटक क्रमांक 4 खेळ संपन्न झालाय. एकूण एकंदर धावसंख्या फलकावरती 44 आहेत आणि 45 धावांचं लक्ष इथून मात्र ठेवलं गेलंय. हे संतोषी माता, जय संतोषी माता अनगाव संघासमोर. आणि विचार जर आपण केला तर राजेंद्र बजाके सर 19:30 इथून मात्र या इनिंगची पूर्तता झालेली आहे. ऐकूया DJ दशांक यांच्याकडे एक DJ दशांक यांनी कालपासून खूप चांगलं मनोरंजन केलंय आणि अद्भुत गाणी त्यांच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळालेली आहेत आणि आम्ही सुद्धा खूप चकित झालो होतो. ते गाणं आम्हाला ऐकायला मिळालं प्लास्टिक पिल असून. नाही खरंच संगीत म्हटलं की स्वतःसाठी आणि इतरांसाठी जर आपण पाहिलं एक जर गोष्टींचा जर आपण विचार केला तर एक चांगलं वातावरण निर्मिती म्हणजे तुम्ही कोणत्याही प्रेशरमध्ये असा, दबावामध्ये असा, टेन्शनमध्ये असा, काही गोष्टी असोत तर संगीत ऐका, तुमचं मन फ्रेश होईल, तुमचं मन समाधानी होईल. पंच राजेंद्र बजागे सरांचा इशारा येईल, सामन्याला सुरुवात होईल.
वळूया पुन्हा एकदा मॅचकडे आणि इथून मात्र टाईम जो आहे तो मात्र सेट केला जातोय. 5:03 झालेले आहेत. थोडंसं करेक्शन करतोय, पुन्हा एकदा 5:04 झालेले आहेत. लक्षात घ्या, इनिंग ला सुरुवात होईल गोलंदाज तयार बॉलिंग मार्कवरती. राईट आर्म ओव्हर दी विकेटचा मारा. यावेळेस मात्र पहिला चेंडू गोलंदाज आपल्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू लाडवतोय. दर्जेदार क्षेत्ररक्षणीतून मात्र पाहायला मिळतंय निर्धाव चेंडू. अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय गोलंदाज चिराग याच्या माध्यमातून. ज्या वेगाने फटका खेळला होता त्याच वेगाने चेंडूला अडवलंय पुढचा चेंडू. यावेळेस मात्र इनफील्डच्या वरून चेंडूला ड्राईव्ह केलंय, सुंदर कव्हर ड्राईव्ह. चेंडूची फेकी येईल, तत्पूर्वी धावा मिळत आहेत त्यात 2. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय की काय, पण मात्र नाही, धावा मिळत आहेत त्या 2 धावांनी धावफलक पुढे सरकेल. अकाउंट ओपन होईल ते जय संतोषी माता अनगाव या संघाचं. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 2 या अंकावर. गोलंदाज तयार. निश्चितच जर आपण पाहिलं की जेव्हा सकाळच्या सत्रामध्ये काही 10-15 वर्षापूर्वी जर आपण पाहिलं म्हणजे 90 दशकामध्ये सकाळी FM गाणी ऐकली जायची. आता मात्र झेल पकडला गेला आहे फलंदाज बाद. मोठा मासा इथून मात्र गळायला लागला आहे. फलंदाज जितेन याला माघारी परतवलं गेलं आहे. आणि खऱ्या अर्थानं जेव्हा सकाळच्या सत्रामध्ये FM जी गाणी ऐकली जायची, एक शुभप्रभात जेव्हा व्हायची, सकाळ व्हायची, तेव्हा मात्र एक समाधान वाटायचं. एक चांगली गाणी, जुनी गाणी ही आपल्यापर्यंत ऐकवली जायची आणि निश्चित जे समाधान मिळायचं. आणि आजही ऐकायला मिळतं की जेव्हा सकाळच्या सत्रामध्ये जेव्हा गाणी आपण ऐकतो तेव्हा मात्र दिवस आनंदमय वातावरणामध्ये जो जातो त्याच्यामध्ये एक महत्त्वाचं प्रमुख कारण आहे ते म्हणजे संगीत. जर आपण ध्यान करतो, मन एकाग्र करतो, ध्यानासाठी जेव्हा काही व्यक्ती बसतात तेव्हासुद्धा एक संगीत वाजवलं जातं किंवा एक संगीत सायलेंट म्युझिक जेव्हा वाजवलं जातं तेव्हा त्याच्यावरती एकाग्र मन एकाग्र केलं जातं आणि संपूर्ण ध्यान हे त्याच्यावरती केंद्रित केलं जातं. म्हणजे संगीत गाणं हे अविभाज्य असा आपल्या मानवी जीवनातील आयुष्याचा हा भाग आहे. गोलंदाज तयार बॉलिंग मार्कवरती सज्ज होईल गोलंदाज चिराग पुढचा चेंडू हाताळण्याकरता. यावेळेस मात्र चेंडूला पाठवलंय बॅकवर्ड झोन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. झेल पकडला जाईल फलंदाज बाद. दरम्यान आपण पाहू शकता यावेळेस मात्र जोरदार प्रहार केला आहे निक बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पार. चेंडू मात्र निघून जातोय, पाहायला मिळतोय तो सुंदर चौकार. मिळतात त्या 4 धावा. दरम्यान आपण पाहू शकता केवल कुंदेकर सर यांचं आगमन झालंय. आपलं हार्दिक स्वागत आहे. नितीन बागल काय वाटते, मी उद्या येऊ का नको? नाही तर बंदी लागेल. वळूया पुन्हा एकदा मॅच कडे. एक चांगला फटका इथून मात्र पाहायला मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 7 या अंकावरती. आपण पाहतोय गोलंदाज तयार बॉलिंग मार्कवरती सज्ज होईल. करण माळी यांचं आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे. विनंती असेल आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे.
धावसंख्या जाऊन पोहोचली आहे एक षटकाच्या अखेरीस 7 या अंकावर. 4 मिनिटांचा अवधी समाप्त झालेला आहे आणि निश्चितच पहिल्या षटकाचा खेळ जर आपण पाहिला 4 मिनिटांच्या अवधीमध्ये इथून मात्र समाप्त केला गेलेला आहे. गोलंदाज तयार, बॉलिंग मार्कवरती पुढचा चेंडू. करण माळी हे नाव जर मी ऐकलं, मला यूट्यूबवरती नाही, यूट्यूबवरती एक आगळं वेगळं गाणं सुद्धा आहे करण शेट माळी म्हणून, म्हणजे संगीत क्षेत्रामध्ये एक वेगळं नाव हे पाहायला मिळतंय. जे बरेचसे उद्योगपती जे आहेत ते आपली गाणं बनवताना आपल्याला पाहायला मिळतात. वळूया मॅचकडे. धावसंख्या जाऊन पोहोचले फलकावरती 7 या अंकावरती. गोलंदाज तयार, बॉलिंग मार्कवरती पुढचा चेंडू हाताळण्याकरता. यावेळेस मात्र स्टँड अँड डिलिव्हर क्षेत्ररक्षक आहे, झेल पकडला गेलाय, अप्रतिम झेल, फलंदाज होईल फेल. बिगड जाए जब कोई मुश्किल पड जाए. दरम्यान आगमन होत आहे संतोषजी शेळके ज्यांनी या स्पर्धेकरता आपल्याला जे रोख रकमेचं पारितोषिक क्रमांक 3 पारितोषिक आपल्याला ज्यांच्या वतीने स्पॉन्सर करण्यात आलेलं आहे. संतोषजी शेळके यांचं आगमन झालेलं आहे, आपलं हार्दिक स्वागत. जय हनुमान चषक 2023 या स्पर्धेमध्ये स्वागतम, स्वागतम, सुस्वागतम. संतोषजी शेळके यांच्याबद्दल बोलायचं झालं तर आजी माझी खेळाडू जीवनमान क्रिकेट संघ बोरपाडा संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले आणि त्यांचा एक अनोखा रेकॉर्डसुद्धा आहे की जेव्हा 6 चेंडूमध्ये समोरच्या संघाला 4 धावांची गरज होती तेव्हा मात्र त्याने 3 धावा या खर्च केल्या होत्या. जय हनुमान चषक आज, जय हनुमान चषक आज, बोरपाडा गावामध्ये. रेव्हा पुन्हा एकदा मॅचकडे 7 या अंकावरती धावफलक इथून मात्र स्थिरावलाय. अतिशय चांगली गोलंदाजी पाहायला मिळते गोलंदाज प्रदीप याच्या माध्यमातून. कंबर कसून लगाम लावले धावसंख्येला जय संतोषी माता अनगाव संघाच्या फलंदाजांवरती. इथून मात्र जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र घरंगळत निघून गेलाय. धाव मिळते ती मात्र एका धावेच्या साह्याने धावफलक पुढे सरकेल. 8 या अंकावरती धावफलक पुढे सरकताना वळूया पुन्हा एकदा मॅच कडे. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 8 या अंकावरती. 8 रन्स ऑन दी बोर्ड. गोलंदाज तयार, बॉलिंग मार्कवरती पुढचा चेंडू हाताळण्याकरता गोलंदाज सज्ज होतोय. आणि 14 चेंडूमध्ये आता मात्र 37 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाज तयार, यावेळेस मात्र चेंडूला टॅप केलाय, निघून जाईल चेंडू मात्र कव्हरच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक आहे, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. तू मैमे पुन्हा एकदा पाहायला मिळेल. तत्पूर्वी धावा मिळत आहे ती एक पेक्षा अधिक मात्र काही नाही. एका धावेच्या सहाय्याने धावफलक इथून मात्र पुढे सरकेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावरती. धावसंख्या होते ती 9 धावा. 9 रन्स ऑन दी बोर्ड. 9 धावा इथून मात्र फलकावरती पाहायला मिळत आहेत.
गोलंदाज तयार, बॉलिंग मार्क वरती आपण पाहू शकता. पुढील चेंडू हाताळण्याकरता सज्ज होतोय गोलंदाज प्रदीप. पुढचा चेंडू यावेळेस मात्र निर्धाव चेंडू हाताळला गेलाय. अतिशय चांगली गोलंदाजी पाहायला मिळते गोलंदाज प्रदीप याच्या माध्यमातून. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे फलकावरती 2 षटकांच्या अखेरनंतर 9 या अंकावरती, आणि आता मात्र 12 चेंडू आणि जिंकण्याकरता धावांची आवश्यकता आपल्याला पाहायला मिळेल. 36 धावांची आवश्यकता आहे आणि 10 मिनिटांचा अवधी इथून मात्र पूर्ण झालेला आहे. येत्या 5 मिनिटांमध्ये इथून मात्र तिसरं षटक पूर्ण होणं इथून मात्र अनिवार्य राहील, आणि त्या चौथ्या षटकामध्ये जर आपण पाहिलं अतिरिक्त खेळाडू 38 सर्कलमध्ये इथून मात्र ठेवावं लागेल. बारा चेंडू आणि 36 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाज तयार. गोलंदाज तयार. पुढचा चेंडू यावेळेस मात्र चेंडूला हुक केलाय, निघून जाईल चेंडू फाईन लेग सीमारेषा पार. पाहायला मिळतोय तो सुंदर हा चौका. चेंडूंमध्ये यावेळेस मात्र जोरदार प्रहार केला आहे हेलिकॉप्टर ड्राईव्ह. चेंडू मात्र ट्रॅव्हल झालाय लॉंगांच्या क्षेत्रामध्ये. धाव मिळते ती मात्र धावा मिळत आहेत त्या दोन धावांनी धावफलक इथून मात्र पुढे सरकेल. दोन धावांनी धावफलक पुढे सरकताना 15 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचताना. दरम्यान आपण पाहत आहात जे हनुमान चषक बोरपाडा 2023 ची स्पर्धा. या स्पर्धेकरता शुभेच्छा आलेल्या आहेत मेरी आवाज मेरी पहचान संदेशजी वकारे यांच्या वतीने. खूप खूप धन्यवाद संदेशजी वकारे, आपलं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. यांच्या माध्यमातून अतिशय मधुर संगीत आपल्यापर्यंत पोहोचवलं जात आहे. षटकाराच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचलंय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावरती 22 या अंकावरती. अवघा 1 मिनिटाचा अवधी इथून मात्र आता शिल्लक आहे. चेंडूंचा खेळ झालाय तो 4 इथून मात्र पाहायला मिळेल. गोलंदाज तयार बॉलिंग मार्कवरती. पुढचा चेंडू जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलमध्ये मात्र हवा तसा संपर्क होत नाहीये. चेंडू मात्र ठीक निघून गेलाय. निर्धाव चेंडू हाताळला गेलाय. डॉट बॉलचं स्वरूप इथून मात्र पाहायला मिळेल. शेवटचा मिनिट इथून मात्र पाहायला मिळेल आणि निश्चितच गोलंदाज तयार बॉलिंग मार्कवरती.
यावेळेस मात्र जोरदार प्रहार केलाय. घरंगळत चेंडू मात्र निघून जाईल काऊ कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्रशक आहे. चेंडूची फेकी येईल तत्पूर्वी धावा मिळत आहेत त्यात दोन. आणि अशा रीतीने पंचांचा इशारा येईल षटक समाप्तीचा. धावसंख्या जाऊन पोहोचते ते फलकावरती 24 या अंकावरती. जिंकण्याकरता आत्ता मात्र 6 चेंडू आणि धावांची आवश्यकता आहे ती 21. रिमेनिंग 6 बॉल्स अँड 21 रन्स टू विन. किती झालं रे बघ. आणि याचे त्याच 10 सेकंदापूर्वीच इथून मात्र षटक संपल्या गेलंय. अतिशय योग्य वेळेमध्ये इथून मात्र षटक पूर्ण गेलंय. आणि अन्यथा जर षटक पूर्ण झालं नसतं तर मात्र एक अतिरिक्त खेळाडू हा 30 yard सर्कलच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला असता. निश्चितच मी पुन्हा एकदा जनमन चषक व आयोजन कमिटीचे आभार व्यक्त करतोय की सलग 35व्या वर्षामध्ये आणि सलग 36व्या वर्षामध्ये, सलग म्हणता येणार नाही कारण की 2 वर्षामध्ये सलग दुसऱ्या वर्षी ही तुम्ही मला समालोचन करण्याची संधी दिली. आणि निश्चितच माझ्या मुखातून एखादा चुकीचा शब्द कुठल्या प्रेक्षकाच्या किंवा खेळाडूच्या किंवा आयोजन कमिटीच्या सदस्याच्या मनाला लागला असेल तर निश्चितच मोठ्या मनाने तुम्ही मला माफ कराल हीच अपेक्षा मी इथून मात्र बाळगतो. आणि वळतोय पुन्हा एकदा मॅचकडे. 6 चेंडू 21 धावा कशमकश रोमांचकता या मैदानावरती. फलंदाजांचं मात्र राज्य राहिलेलं आहे. आणि इथून मात्र चेंडूला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आता मात्र 5 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे. एक रोमांचकता. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्क वरती सज्ज होईल. 5 चेंडू आणि 15 धावांची गरज. गोलंदाज सागर बोंबे. पुढचा चेंडू हाताळला जाईल. एक टप्पे अखेर दंडन करीत सीमारेषा पार. पाहायला मिळेल सुंदर चौकार. अद्भुत अविश्वसनीय. मी यापूर्वीच म्हटलं होतं, पहिल्या चेंडूपासूनच उल्लेख केला होता, ही खेळपट्टी फलंदाजांकरिता नंदनवन आहे. 10 धावा खर्च केल्यात. आत्ता मात्र जिंकण्याकरता 4 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे. सागर बोंबे याचा इथून मात्र खरपूस समाचार घेतला जातोय. चांगली फलंदाजी पाहायला मिळते. 4 चेंडू 11 धावांची गरज. आखू टप्प्याचा मारा. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाही आहे. इथून मात्र चेंडू निघून गेलाय. एका धावेकरता पंचांचा काय इशारा येईल 22 म्हणजे फलंदाजाच्या खात्यामध्ये इथून मात्र धाव अंकित केली जाणार नाही आहे. धावफलक एका धावेने पुढे सरकेल. आता मात्र 3 चेंडू 10 धावांची गरज आहे. मॅचमध्ये ट्विस्ट. सामन्यामध्ये रोमांचकता. 3 चेंडू 10 धावांची गरज आहे. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्कवरती 3 चेंडू 10 धावांची गरज. सर्व प्रेक्षकांच्या नजरा या सामन्याकडे लागलेल्या आहेत. बसलेले प्रेक्षक आता मात्र उभे राहिलेले आहेत. 3 चेंडू 10 धावांची गरज. गोलंदाज तयार. सागर बोंबे. यावेळेस मात्र चेंडूला हुक केलंय. क्षेत्ररक्षक आहे. चेंडूला मात्र अडवलं गेलंय मैदानाच्या आतमध्ये. धाव मिळते ती मात्र 1. आता मात्र 2 चेंडू आणि 9 धावांची गरज. 2 चेंडूवरती 2 चौकार जर आले तर मात्र ज्या संघाने प्रथम फलंदाजी केलेली आहे त्या संघाला विजय घोषित केलं जाईल. दोन चेंडू आणि 9 धावांची गरज. एक षटकार अत्यावश्यक आहे. एक चौकार अत्यावश्यक आहे. जसं सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं
की अशा धावा जेव्हा फलकावरती पाहायला मिळाल्या, एक चेंडू सहा धावांची गरज होती, सुमित माळी फलंदाजी करता आले, एक चेंडू सहा धावांची गरज होती पण चेंडू बॅटला सुद्धा स्पर्श झाला नाही. आता मात्र दोन चेंडू नऊ धावांची गरज आहे. गोलंदाज तयार, निर्णायक चेंडू. यावेळेस मात्र अप्रतिम गोलंदाजी, सब मरीन डिलिव्हरी. चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा खालती राहतोय, निघून जाईल चेंडू मात्र ठीक यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल, एक चेंडू नऊ धावांची गरज आहे. आता मात्र एखादा चमत्कार जर घडला, आता मात्र एखादा वाईट चेंडू आणि चौकार गेला किंवा बीमर नो चेंडू आला तर मात्र अनगाव संघाच्या बाजूने नशीब झुकलेलं पाहायला मिळू शकतं. नाट्यमय क्रिकेट सकाळपासून सुरू आहे, काय घडेल पाहावं लागेल. यावेळेस मात्र दिवा विझल्यानंतर त्याच्यामध्ये तेल टाकण्याचा प्रयत्न केला आहे पण एक टप्प्या अखेर चेंडू मात्र चार धावांकरता निघून गेलाय. धन्यवाद डीजे. तर सागर बोंबे याच्याकरता 200 रुपयाचं पारितोषिक आहे. हारू शेठ यांच्या वतीने प्रत्येक षटकाराकरता 100 रुपयाचं पारितोषिक होतं आणि विशाल करता 100 रुपयाचं पारितोषिक आहे. संतोषी माता अनगाव संघाच्या कर्णधाराने माईक स्टँडची संपर्क साधावा. कृपया चेंडू परत द्यायचा आहे. बोंबे बडा संघाचे कॅप्टन आणि मित कवाड बी संघाचे कॅप्टन, आपण त्वरित यायचंय. जय संतोषी माता अनगाव संघाचा कर्णधार, कृपया माईक स्टँडची संपर्क साधावा. सन्माननीय संतोषजी शेळके आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मी विनंती करेन नाणेफेकी करण्याकरता आपण नाणेफेकीच्या कक्षात यायचं आहे. सन्माननीय भरतजी हुमणे आणि संतोषजी शेळके या दोन्ही मान्यवरांना मी विनंती करेन आपण नाणेफेकीच्या कक्षामध्ये यायचं आहे. स्वर्गीय धनंजय मामा माळी स्टँड आपण पाहतोय. बोंबेपाडा संघाचे कॅप्टन, बोंबेपाडा संघाचे कॅप्टन नाणेफेकी करता त्वरित या, विना विलंब त्वरित. वेळ आपल्याकडे कमी आहे याची नोंद घ्या आणि जो वेळेचा जो पाबंद आहे, वेळेची जी पाबंदी आहे ती फायनल या मॅचमध्ये सुद्धा कंटिन्यू असेल याची नोंद घ्या. दोन्ही संघ थेट जर आपण पाहिलं फायनल्समध्ये पोहोचलेले आहेत आणि तेच मी सांगेन, नाणं जुनं झालेलं आहे, तुम्ही कॅप्टन करता. मान्यवरांकडे मी नाणं सुपूर्द करेन. HCC बोरपाडा आणि जय हनुमान बोरपाडा.